जीवनातील माझ्या काही नगड्यांना जे दिवशी जीवनाचा भाग जाईल त्या दिवशी खरोखर मनुष्य कोणतं होतो. मायबाप हे जीवनातलं सगळ्यात मोठं दैवत आहे. सकळ तीर्थांचे घरी जे का माता पितळे तया सेवीशी चीज शरीरे दोन एकीचे लक्षण कीर्तन ऐका. या विश्वामध्ये मातरम पितरम चैव प्रत्यक्ष साक्षात देवता हा या विश्वातील सांगतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. ज्या दिवशी तुमच्या जीवनात ते माय जाईल त्या दिवशी समजून चला तुमच्या जीवनात प्रेम संसार. रात्री कीर्तन करून रात्री 5 वाजता घरी जा बाया दरवाजावर थांब टाका. हे आता दारुगार बायको नंद नंदन ही दार उघडत तिच्या रूम मध्ये जाऊन झोपून राहील. त्या दरवाजापर्यंत तुमची माय झोपलेली असू द्या. रात्री 5 वाजता तिच्या मुखात तुम्ही पहिला शब्द येतो. हे दाद्या अरे 5 वाजता किती वेळ झाला सोन्या जेवला असता तू. या विश्वामध्ये फक्त हे वाक्य उच्चारणारी या जगात आम्ही फक्त आहेच म्हणून का त्यामध्ये बायकोचं वर्णन कुठंच नाही फक्त आईचंच वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये बायकोचं वर्णन कुठंच नाही आईचंच वर्णन आहे. म्हणून ज्या दिवशी तुमच्या जीवनात माय जाईल ना त्या दिवशी निश्चित पुरुष कोणता होतो. मी तर दररोज कीर्तनातून सांगतो पैसोचे खाना मिळ सकता है लेकिन पैसोचे कधी भूक नाही मिळ सकती. पैसोचे किताबे खरीद सकते लेकिन पैसोचे कधी बाजारने ज्ञान नाही खरीद सकते. पैसोचे अच्छा बिखाना खरीद सकते लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बार इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते. उन्होंने सामाना मर्जी विनंती ज्या दिवसी आई गई त्या दिवसी संसद चला आपको जीवन तो प्रेम संसद आईचं लेकरावर किती प्रेम असं मी नेहमी आवर्जून उदाहरण सांगत असतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. दादा रडायला लागली ती आणि रडता रडता आपल्या लेकराला सांगत होती दादा डोळा खराब झाला रे सोन्या माझा काळजी नको करू माय. नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे मी तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई परत करायला लागली. दादा नाशिकला जाऊन जर डोळा येत नाही झालं तर काय करशील म्हणलं काळजी नको करू माय. या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर दाक्ष झाले खाते उसही चांगला गेलेला आहे. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आई आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई परत करायला लागली. दादा मुंबईला जाऊन जर डोळा येत नाही झाला तर काय करशील सोन्या. आई नाशिक इगतपुरी हरवर माझी 25 एकर जमीन आहे गं. मी एकूण तर तिचा मालक आहे. त्या ती 5 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आईच्या डोळ्याला घरा लागल्या बरोबर. आता ऑपरेशन करायची गरज नाही. आता जरी मला यम देण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा शुल्लर करील का. माझी कुलस पवित्र झाली रे माझ्या खुशीपासून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगाही रडतो आई रडती रडता रडता पोरगा आईला म्हणतो हे आई काय रे बाया माझी परीक्षा घेतो तिसरं माहिती हो दादा मी तुझी परीक्षा घेत होते. बरं आई तुझ्या परीक्षेमध्ये मी पास झालोय तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो बरं एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. पण आई ऐक ना जर दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील. म्हणताही आई होती रडता रडता पदांना आपले डोळे दुसरे पोरण सांगितलं पोऱ्या हे दाद्या तुझा डोळा खराब झाला तर तुझी माय तुला दवाखान्यात नाही घेणार आहे माझ्या सोन्या. माझा डोळा करून तुझ्या हातात दिली एवढं प्रेम आहे जगामध्ये ऐक. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो प्रत्येक ना आपल्या आई वडिलांची सेवा करायला सांगतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अग गळप त्याहून हात आणि रखरख त्या कधी मिळेल मुदुवरगास कधी घडेतिला उपवास ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर तिला तिने हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष घेण आई रे वापस निघ आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने ठीक.
त्याला माझे हात जोडून दिला. प्रत्येकाने आपल्या वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन या सर्व पुढे कुटुंबियांनी केलं. आणि जे संदीप रावजी यांनी खूप आग्रहाने मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी ही तारीख दिली, खूप सुंदर नियोजन केलं. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम महाराज. असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रातला माणूस नाही, बरोबर आहे का नाही? सर्व क्षेत्रातले मंडळी आपल्या प्रेमास्तव मंडळी उपस्थित आहेत. आपल्या आई साहेबच्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असताना संदीप दादा त्या ठिकाणी त्या मायमावतीच्याही डोळ्याला दहा लागण्यासाठी विचार करत असे किती भाग्यवान आहे मी. इथं जिवंतपणी तोर मायमा मला भाकरी घालत नाही. मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी माझा एवढा मोठा उत्सव ठेवला. अशी तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. त्यावेळी तुम्ही धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी. तसं जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला उपदेश करावा, तुम्हाला ज्ञान सांगावं एवढं निश्चित मी झाले नाहीये. माझ्याही पेक्षा परमार्थामध्ये मोठे असणारे सर्व मंडळी इथं उपस्थित आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं पिकलिया सेज कडूपणे केले, त्यांचे आम्हा केले. परमार्थामध्ये परिपक्व झालेले बरेचसे काही मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांच्या समोर माझ्यासारख्या लेकरांनी कीर्तन करणे म्हणजे तेने अमृताचे ताटी जाळून रोटी ठेवली. एखादं सोन्याचं ताट भरलेलं असावं त्या ताटामध्ये रोटी ठेवल्यासारखी माझी सीमा आहे. काही बोलिलो क्षमा करणे तुमच्या कृपेचे बोधले जन्मदिनामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मध्ये त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी गोड असा पकवान वाजवला आणि गोड असा तबला वाजवला. आपलं नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे दिनेश दादा, आमचे किरण दादा, आणि दादांनाही खूप सुंदर वाजवला. कारण ती संगती आहे महाराज. हे लोक कीर्तनाला असले की असं वाटतं नाद ब्रह्म निर्माण करणारे लोक आहे महाराज. तुमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव तुमचे द्राक्ष नाहीये, तुमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव तुमचं राजकारण नाहीये, तुमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हणजे हे वारकरी लोक आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला. आणि वारकरी संप्रदायाची खूप मोठी चांगली पकड आहे म्हणून दोन्ही मनोहर दादा गाथा ज्ञानेश्वरी पाठ येणार कपड्यावर नका जाऊ. लोक कपडे पाहिजे लोकांना वाटत धोत्र शेंडे म्हणजे बाबू. मी दिवाळीला पुण्यामध्ये माझं कीर्तन होत आणि माझी मुलगी एक सात पहिल्या वर्गाची म्हणजे मला यायचं तुमच्या सोबत मला शॉपिंग करायची मला सांग. पुण्याचं कीर्तन समजा सकाळचं मी तिला एका मॉलमध्ये घेऊन गेलो. आज तिच्या पद्धतीने ती खरेदी करत होते. लोक मला असं पाहत होते तुम्ही एका गजरवर आलेले. अरे धोतर शर्ट पाहिलं की त्यातला एक पूर्ण जो मॅनेजर होता ते म्हणजे तुम्ही कसं इकडं म्हणले का तुझ्या बापाचा मॉल आहे का. थोडा रागच आला मला. सोपा थोडा खरं आहे ना. तर म्हणलं काय तू मॅनेजर येत ना म्हणे हो. म्हणलं पगार काय तुला. तो म्हणे 70,000 रुपये पगार आहे. म्हणलं मूर्खा तुला 70,000 रुपये पगार आहे ती एवढी शायली मार तुम्हाला 1,00,000 रुपये म्हणजे माझ्या किती आहे तुला असल्याचा विचार आहे का. कपड्यावर नको जाऊ म्हणलं तुझ्यासारखे 10 लोक मी माय घालत घेऊन करतो एवढी ताकद आहे मला. वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच लोकांना गरीब समजायचं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुकोबरायसारखे महात्म्याचे शिष्य होते ही आमची परंपरा आहे. राजाची कांता काय विकम आहे कोणी म्हणून का त्याची नाही छोडी गाथा पाहते. हेच आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. दिसायला तरी साधे असले तरी अधिकार एवढा मोठा आहे की महाराज ते आपल्यापण पेलवणार नाही. म्हणून सर्वच वारकरी संप्रदायात हे निगज मंडळी सर्वांच्या जन्मी माझा माता करतो. हे संस्थेचे छोटे छोटे मुलं त्यांच्याही जन्मी माझा माता करतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारे आम्हा सर्वच कीर्तनकारांवर तरुण पोरांवर वडिलांसारखं प्रेम करणारे भारतीय व्यक्तिमत्व आमचे लहितकर बाबा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित. बाबा मी तुमच्यावर प्रेम करण्याची दोन कारण आहे. पहिलं कारण आहे की तुकोबराय विशेषांच्या अंतकरणाची श्रद्धा ही आहे आणि दुसरं कारण असं की तुम्ही आमच्यासारख्या लेकरावर अंतकरणापासून प्रेम करता म्हणून तुमच्यावर जास्त आहे. तुमच्यासारखे वयातले कीर्तनकार कधीतरी आपल्या लेकरांना कौतुक केलं पाहिजे, त्यांनी थोडंफार जवळ घेतलं पाहिजे, त्यांना कोंबायलं पाहिजे आणि त्यांना प्रेमाने सांगितलं पाहिजे की पोरांनो असं नका करू असं काय. खरं सांगू का महाराज तुम्ही फक्त एक एक चान्स आम्हाला द्यावा आम्ही जीव घेऊ तुमच्यासाठी.
पण तुम्ही तुमच्या तंद्रीतच चालता मग आम्ही मालकांचे काम तर कसं आम्हाला काय घेणं नाही. आमचं एक वेगळं अस्तित्व आहे, आमचा एक वेगळा समाज आहे, आमचं एक वैभव आहे. जे तुम्हाला 70 वर्षी जमलं नाही त्या मला 35 वर्षी जमलं मग आम्ही विकायचे. आमचा गट हा वेगळाच आहे. त्याच्यामुळे कधीतरी मोठ्याने थोडं लहान व्हावं लागेल नाही त्यांना जवळ जर जवळ केलं तर निश्चित वारकरी संप्रदायात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यासारखं मोठं मन जर सगळ्यांचं असलं बाबा आपल्या निवृत्तीनाथ संस्थानच्या अध्यक्ष आहे. मला आनंद आहे की ह्यावेळेस खूप तरुण अध्यक्ष आपल्या संस्थेला इगतपुरी गेले दादा. मी सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला एक विनंती करतो, सर्वांच्या साक्षीनं विनंती करतो आणि सूचना सुद्धा करतो. माझी विनंती आहे नाशिक जिल्हा हा असा